नमस्कार, युवा दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे अमरावती वरून। अमरावतीत नवनीत राणा यांच्या समर्थकांचा जल्लोष। माहितीनुसार अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हे मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरवलं होतं, त्यामुळे नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। तर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर तात्पुरती स्थगिती दिली आहे, त्यामुळे आता काही प्रमाणात नवनीत राणा यांना दिलासा मिळाल्याने अमरावती येथील राजकमल चौकात नवनीत राणा यांच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोष साजरा करत फटाके व ढोल सर्वजण आश्वस्त होतो, कारण म्हणतात ना घर भला सोह भला। आमची बाजू सत्याची होती, हा प्रचंड आत्मविश्वास होता, म्हणून आम्ही आजपर्यंत खूप शांत राहिलो। त्यांनी जरी किती विरोध केला, नको ते बोलले, ढोल ताशे वाजवले, त्यांनी पेढे खाल्ले, आज त्यांचे पेढे पूर्ण कडू झाले, कारण त्यांनी अति आत्मप्रावडीमुळे त्या दिवसात होतं नाटक केला, तो तमाशा केला होता। पण आम्ही युवा स्वाभिमानी शिलेदार सर्व आश्वस्त होतो। घर भला सो भला म्हणजे आमदार रवी राणा आणि नवनीतजी राणा यांना जनतेने दिलेला तो कौल होता, आणि ती जातपडताळणी किती सत्य आहे याचा विश्वास आमच्या युवा स्वाभिमान पार्टी आणि आमच्या नेत्यांना होता। त्यांनी आम्हा सर्वांना सांगितलं होतं की ताई, जे शेवटी खरं आहे तेच होणार आहे, सत्याचा विजय एक दिवस होणार आहे, आणि सत्याचा विजय नेमक्या अवघ्या 10 दिवसात झाला, आणि म्हणून आज आम्ही इथे सर्वजण आनंद साजरा करण्यासाठी आलेलो आहे। आम्हाला कोणावरही काही टीका टिप्पणी करायची नाही आहे, फक्त अतिशय आनंद असा झालेला आहे की आम्ही जिंकलो ही लढाई, आणि केलेल्या कर्माचं फळ आमच्या खासदार नवनीत राणा यांना मिळालेलं आहे। या ठिकाणी मी एकसुद्धा सांगू इच्छिते की खासदार नवनीत राणा यांना हे फळ मिळालेलं आहे तर नाही आहे, त्यासाठी त्यांना अपार कष्ट करावे लागले। एक सामान्य जीवन म्हणून त्या जगत आहे, गोरगरिबांसाठी रात्रंदिवस झटत आहे दोन्ही माणसं, आणि त्याच पुण्याची ही कमाई आहे गोरगरिबांच्या जनतेमुळे, आशीर्वादामुळे सर्वांच्या, कारण त्यांची जिल्ह्याला गरज आहे। आज आपण विजयी झालेलो आहे, कोर्टाने सन्मान दिलेला आहे, आणि त्याचा जल्लोष आम्ही मानण्यासाठी युवा स्वाभिमान पार्टी इथे आलेलो आहे।